बस पाला बस। पाय दुखले असतील ना तुझे? आरामात बस। अगं आणि तू काही पहिल्यांदाच आलीस का या घरात? आजपासून तू नायकांच्या घरची सून आहेस, तेव्हा हे घर तुझच आहे, अगदी आरामात बस। हो हो बस ना बस, अगदी पाय पसरून बस। सोफ्यावर पाय घेऊन बसलीस तरी चालेल। किंवा एक काम करते, सोन्याचा पाट आणून देते तुला। हा मला ती अगं काय डोक्यावरच बसवून घेता येईल? अग असं काय बोलतेस? असं का बोलतेस? बघितलं, सून म्हणून घरात आलीये आणि सासूला अगतुग करते, हेच संस्कार आहेत का तुझे? मालती बाई काय बोलताय तुम्ही? काय झालं अचानक तुम्हाला? वेड लागलाय मला, वेड लागलाय। मालती काकू, ए काकू बिकू कोणी नाही हा मी तुझी, मुळात मी तुझी कोणीच नाहीये। नाही मान्य आहे, माझ्या लेकाने तुला सून करून या घरात आणलंय, पण म्हणून मी तुला स्वीकारेन असं अजिबात होणार नाही। अगं काय हे, कालपर्यंत तिला मुलीसारखी वागवत होतीस आणि आज अचानक? हो, कारण कालपर्यंत ती या उंबरठ्याच्या बाहेर होती, कालपर्यंत ती माझ्यासाठी फक्त सुमित्राची लेख होती, मी सून म्हणून तिच्याकडे कधीही बघितलं नव्हतं, अगदी स्वप्नातही नाही। यशच्या बायकोबद्दलची माझी खूप स्वप्न होती, माझ्या धाकट्या सुनेबद्दलची माझी खूप स्वप्न होती, पण आता ती सगळी धुळीला मिळाली आहेत। हिचं काय हो? हिने माझ्या लेकाशी लग्न करून आपली अब्रू वाचवली, पण आमच्या इज्जतीच काय ग? लफडेवाल्या बापाची पोर नायकांनी सून म्हणून घरात घेतली, भर मांडवात टाकून दिलेल्या पोरीला नायकांनी आपली म्हणून घरात आणली, असं म्हणून हिणवणार ना आपल्याला लोक? मालतीबाई तोंड सांभाळून बोला, टाकलेली नाहीये ती, माझी बायको आहे ती आता, आणि म्हणून जरा आदबीने बोला। वा वा, बघितलं, घरात पाऊल नाही टाकलं या मुलीने तर जन्मदात्री परकी झाली याला, मला शिस्त शिकवायला लागला। बोलते रे बाबा, आदबीने बोलते, पण एक गोष्ट लक्षात ठेव यश, हा निर्णय तुझा होता, त्यावेळी तू माझी परवानगी घेतली नव्हतीस, त्यामुळे मी या मुलीला सून म्हणून स्वीकारेन या भ्रमात राहू नकोस। मालती, इतके दिवस छान हसत खेळत गेले आणि आज काय? तर हे गुड नाईट। देवी अग, हे खूप अनपेक्षित आहे, मी ताईंशी बोलते, होईल सगळं नीट। यश, अरे काका तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जाऊन आराम करा, आम्ही पण होतो फ्रेश, काही टेन्शन नाही, झोपा तुम्ही। ठीक आहे।
दीवी सॉरी, म्हणजे मालती भाई तुला बरंच काही बोलल्या, त्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागतो, खरंच सॉरी। धन्या, तू माफी नको मागूस। निवी तू उभी नको राहूस, बस इकडे बस। तुला सांगू धन्या, मालती काकू जे काही बोलल्या त्यात काही चूक नाहीये, म्हणजे त्यांनीही त्यांच्या सुनेची स्वप्न रंगवलीच असतील ना रे। मला माहितीये चूक माझ्या बाबांकडून झालीये, पण म्हणून मी त्यांना माझ्या पाठीशी नाही घालू शकत ना, पण मालती काकूचं वागणं माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं धन्या। मला पण त्यांचं वागणं शॉकिंगच वाटलं, घरातली माणसं अशी कशी अचानक बदलू शकतात ग, मी प्रत्येक वेळ निवी तू नको टेन्शन घेऊ, हे सगळं अचानक घडलं ना त्यामुळे मालती बाई बिथरले असतील, पण थोडासा वेळ गेला ना की ते होतील शांत आणि तुला सून म्हणून पण त्या लवकरच स्वीकारतील। असताना बाबा मला सांगायचे की आयुष्यात कधी कधी अशी परिस्थिती येते ना जी गढूळ पाण्यासारखी असते, त्यावेळेला त्याच्याकडे शांत बघत उभं राहायचं, थोडा वेळ जाऊ दिला ना की त्यातली माती बसते आणि गढूळ पाणी आपोआप स्वच्छ दिसू लागतं। माझ्याबद्दल पण असंच होईल अशी आशा करते मी धन्या। माझ्यावर विश्वास आहे ना, मी सगळं नीट करेन। तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच मी इथे आली ना। मग मी तो सार्थ ठरवेन निवी। बर निवी, तू आता दमली असशील ना, जाऊन झोप, आपण उद्या बघू सगळं काय ते। पण तू झोपणार कुठे? तू कुठे झोपतोस? मी तर इथेच हॉलमध्येच झोपतो। मग मी पण। अखंड निवित तू इथं? तसे मी आणि असीम आमच्याकडे हॉलमध्येच झोपायचो। पण निवित, आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे का? धन्या, आता आपलं लग्न झालंय आणि आपण एकमेकांना कायम साथ देऊ असं वचन दिलंय, त्यामुळे आपण इथेच हॉलमध्ये झोपूनच आपलं वचन सार्थ ठरवूया। निवित, आज तू या घरात नायकांची सून म्हणून आली आहेस, माझी बायको म्हणून आली आहेस, आणि घरातले सगळ्यांचा स्वार्थ सांभाळत जाऊन झोपले सुद्धा, आपल्याला काय हवं नको ते काही विचारलं सुद्धा नाही का कोणी? लग्नाच्या पहिल्या रात्री लोक केक कापतात, सेलिब्रेशन करतात, ते अंगठी शोधायचा खेळ खेळतात, आपल्या इथे कोणाला काही पडली सुद्धा नाहीये। धन्या, मला या सगळ्याचं जराही आकर्षण नाहीये, ओळखतोस ना तू मला? ते माहिती आहे ग मला, पण कितीही म्हटलं तरी प्रत्येक मुलीचे लग्नानंतर काही स्वप्न असतातच ना, काही माफक अपेक्षा असतातच ना, तुझ्याही असतील। मी तुला स्वतंत्र खोली पण नाही देऊ शकत। धन्या, पण आपलं आयुष्य सेलिब्रेट करू शकतो अशी एक जागा आहे आपल्याकडे जिथे आपण आनंदात राहू। कोणती आहे? गुंड्या, दादाचं लग्न झालं, जाम भारी वाटत यार। हा, फायनली मिशन काटरी फनस सक्सेसफुल, कस 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 कापला त्याला। ये भाई गुरुजी, गुरुजी नाही रे, सत्या गुरुजी आले। दादा, गुरुजी तुम्ही इथं काय करताय? काय काय प्रॉब्लेम झालाय का? अरे प्रॉब्लेम कसला, निवीच्या आयुष्यातून एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय,
हा मग तुम्ही तुमच्या पहिल्या रात्री इथं काय करतायत? हा ते आम्हाला घरात थांबायचं नव्हतं म्हणून इथे आलो. अहो पण पहिल्या रात्री तर घरात थांबायचं असतं ना, तुम्ही इथं कशाला आलात? कसं आहे ना, धन्याने इतक्या मेहनतीने हे गॅरेज उभं केलंय, हो की नाही? आणि धन्याचं पहिलं प्रेम म्हणजे हे गॅरेजच आहे ना, म्हणून आम्ही दोघांनी असा विचार केला की लग्नाची पहिली रात्र आपण गॅरेज मध्येच साजरी करूया. ताई एकदम झकास बोलला बघा. ताई वहिनी 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 दादा फक्त 5 मिनिटं दे मुंड्या फॉलो मी. काय चाललंय यांच काय माहिती नाही, बघूया. दादा वहिनी जरा 2 मिनिटं तिकडे जाता का? थोडा वेळ थोडा वेळ. बर नेवी. सादर बघ सादर बघ. काहीतरी मिसिंग वाटतंय रे. अरे चादर राहिली, चल चादर घेऊन ये. चल भारी वाटतंय ना. बोलत दादा. दादा वहिनी येता का? आओ एक गोष्ट तर राहिलीच. आता काय? ही फायनली ही फायनली आलोच आलोच लगेच आलोच. दादा बघ कसं आपल्या गॅरेजला महाल बनवलंय. महाल काय? ताजमहाल बोल. हा ताजमहाल. एन्जॉय. तुम्ही पण एन्जॉय. आम्ही दादा येतो. काय लागलं तर सांगा दादा. तुही बस ना. राजा मी अंतु राणी उन पावसाची ही कहाणी जगा वेगळी अशी ही. सारा माझ्या मनाचं करतणारे तुला तुझ्यासाठी बांधेन. मला माहिती तुलाही ऑकवर्ड वाटत असणार. जे प्रश्न तुझ्या मनात आहेत तेच प्रश्न माझ्या मनातही आहेत. आणि मला माहितीये की तू स्वतःहून काही बोलणार नाहीस. देवी हे सगळं अचानक झालंय ना, काय बोलावं काय कळतच नाहीये.
किती गंमत आहे ना. खर तर आपण लहानपणापासूनचे मित्र. कालपर्यंत आपण एकमेकांबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायचो आणि आज लग्न या शब्दाने आपल्या मैत्रीचं गणितच बदलून टाकलं ना रे. आज सकाळी सुद्धा मला कोणी अचानक सांगितलं असतं ना की माझं लग्न धन्याशी होणार आहे तर मला विश्वास बसला नसता. पण आता हे सत्य आहे आणि हे सत्य पचवायला आपल्या दोघांनाही थोडा वेळ लागणार आहे. हो ना देवी, सगळं नीट होईल, विश्वास ठेव. माझ्यासाठी ना आपण एकत्र असण्यापेक्षाही तू आता सेफ आहेस हे जास्त महत्वाचं आहे. तुझं लग्न त्या मकरंद सोबत झालं असतं ना तर तिचं नाव नको घेऊस. त्याने माझ्यासाठी हा विषय संपलाय. ओके सॉरी, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की माझ्यासाठी तुझा आनंद जास्त महत्वाचा आहे. बरं तू झोप आता, दमली असशील ना. मी आहे बाहेर. बाहेर बाहेर कुठे चाललायस? झोपायला. मग हे काय आहे? नाही हे आहे पण आपण दोघं इथे एकत्र कसं झोपणार ना. त्यापेक्षा तू झोप इथे कम्फर्टेबली, मी आहे बाहेर. त्याने हे बघ, पण लहानपणापासूनचे मित्र होत, विसरलास? अगं नेहमी तसं नाही म्हणजे मित्र या नात्याने आपण एकत्र राहूच शकतो. पण निवी तू कम्फर्टेबल नसेल तर उगाच. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तान्या, लहानपणापासूनच आणि आत्ताही आहे. आणि तसंही आता आपण नवरा बायको आहोत. धन्यात तूही दमला असशील ना रे. आणि रात्रभर बाहेर कसा जागशील तू धन्या? ते काही नाही, गपचूप झोप इथे. झोप धन्या. गुड नाईट. गुड नाईट. असीम, तू इथे काय करतोयस? झोपला नाहीस? काय, मला तुझ्याशिवाय झोपच लागत नव्हती. अरे पण असीम, तुला कसं कळलं तुझी निविताई इथे येते? मला माहितीच नव्हतं की निविताई इथे.
मला वाटलं धना दादा इथेच झोपायला आला असेल म्हणून मी बघायला आलो खर तर, पण बघतो तर काय इथे ताई पण आहे. काय ना मला ना ताईच्या आईना अंथरून नाही दिलं म्हणून मी इथे झोपायला आलो. असिम तू एक काम कर इथे वर येऊन झोप. ये गाडी खूप सॉफ्ट सॉफ्ट आहे. मी खरंच इथे तुमच्या बरोबर झोपू. निवी तुम्ही झोपा इथेच, मी थांबतो बाहेर. अरे बाहेर कुठे झोपशील धना, आणि असं बरं नाही दिसत आणि मच्छर पण किती आहेत बघ. हो मच्छर तुला खाऊन टाकतील दुर्योधन. हे दुर्योधन काय? अरे तेच रे यशोधन. बर तुम्ही झोपा इथेच हा मी आहे. धन्या मला हे नाही पटत आहे, हे चुकीचं आहे धन्या. निवी हे बघ मी तुझ्या सुखासाठी काय पण करायला तयार आहे आणि मला माहिती तुझं सुख असीम आहे. तुम्ही झोपा इथेच, मी हवं तर बसतो इथेच. झोपा तू. निहार, ए निहार. हा आई काय झालंय, का ओरडते आहेस? काय झालंय काय? असिम कुठे? असेल इथेच कुठेतरी. नाही अरे मी सगळं शोधलं, तो बघ तो दरवाजा सुद्धा उघडाय. काल मी त्याला बोलले होते निवीकडे जाऊ नकोस म्हणून, रागवून घर सोडून नाही ना गेला? नाही नाही असं कसं होईल अगं, गेला असेल तर परत होईल. ताईची आई तुम्ही माझ्याबद्दल बोलताय काय? मी तर इथेच होतो. काय रे कार्ट्या, सकाळपासून कुठे गेला होतास? मी सकाळी नाही गाई, मी तर रात्रीच गेलो होतो गॅरेज मध्ये झोपायला. गॅरेज मध्ये? हो. तिकडे कशाला गेला होता मारायला? मला झोपायला तुम्ही अंथरून दिलं नाही ना, मग मी निविताईकडे गेलो आणि निविताईच्या कुशीत झोपलो. अरे कार्ट्या, तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्री तिच्या सासरी गेला होतास तू? तुला काय अक्कल आहे का? कोणाला विचारून गेला होतास रे? अरे मी तिच्या घरी नाही, मी गॅरेज मध्ये गेलो होतो. गॅरेज मध्ये? म्हणजे ते दोघं गॅरेज मध्ये होते? हो. हे तू खरं बोलतोयस ना? मी कशाला खोटं बोलू? माझी आई म्हणते की खोटं बोलणं बॅड असतं. तुझं आई पुरण बंद करशील आता? पण मी खरंच सांगतोय ताईची आई, धनदादा आणि निमिताई खरंच गॅरेज मध्ये होते. मला वाटलं की धनदादा अजून गॅरेज मध्ये काम करत असेल म्हणून मी त्याला भेटायला गेलो, तर मी बघितलं की तिथे निमिताई पण होती. निमिताई पण होती? हो. मग मी निमिताई जवळ झोपलो आणि धनदादा बाहेर झोपला. निहार अरे काय बोलतोय हा, आपलं घर सोडून ते दोघं गॅरेज मध्ये का झोपले असतील? आई मला पण काही कळत नाही ग, आपण खाली जाऊन चेक करूया का? हो चल चल चल. धन्या, ए ए धन्या, ए निवी, निवी असिम झोपू दे रे.
तू पण झोप सोडा. निवी निवी हळू हळू. तुमची पहिली लग्नाची रात्र होती ना, मग तुम्ही दोघं इथे गॅरेज मध्ये काय करताय? काय ग निवी, तुम्हाला कोणी काही बोललंय का? म्हणजे घरी काही झालंय का? हा धन्या. अग आई तस म्हणजे धन्या आई आम्हाला कोणी काही नाही बोललंय. आम्ही असंच स्वतःहून ठरवलं की खाली येऊया. अगं पण का? मी सांगते राव असं आहे, धन्याने हे गॅरेज किती हिमतीने किती मेहनतीने उभं केलंय ना आई. मग आम्हाला असं वाटलं की लग्नाची पहिली रात्र आहे तर जरा वेगळ्या पद्धतीने साजरी करूया, म्हणून आम्ही खाली आलो. असं काय बेड्यासारखं बोलतेस तू? तुला कळतंय का तू काय बोलतेस? अगं खरं सांगते मी आई, सत्या गुंडे आहेत ना, माहितीये ना तुला सत्या गुंड्या? अगं त्यांनी इतकी छान तयारी इथे केली होती ना, बघतेस ना तू किती छान सोय केली आमची झोपायची. आणि आमचं लग्न इतकं अचानक झालं की घरी कोणी तयारी पण केली नव्हती आई. आमची रात्र स्पेशल ठरावी म्हणून मुलांनी एवढं सगळं केलं, त्यामुळे आम्ही त्यांना नाही नाही म्हणू शकलो. नेवी कोणत्या मातेची बनलीस ग तू? मला ती बाई तुला एवढं घालून पडून बोलल्या तरी संसार आणि संस्कार कसे जपावेत ते तू दाखवून दिलंस. निविताई खरं बोलतेस ना तू? अरे निहार अरे असं काय विचारतोयस, खरंच बोलतेय मी. खोटं बोलतेस तू निवी. मला खरं खरं सांग काय झालं, तुम्हाला कोणी बोललंय का? खरं सांग ना निवी. अगं मी खोटं का बोलेन? तुला विश्वास नाहीये का माझ्यावर? नाहीये विश्वास, तू खरं सांग ना ग. आई अगं खरं सांगते मी, सत्या गुंड्याने खूप फोर्स केलं हो ना धन्या, खूप फोर्स केलं त्याने म्हणून आम्ही इथे आलो. ठीक आहे निवी. आई तू शांत हो, निविताई खोटं नाही बोलणार. चला तुम्ही दोघं घरी चला आपल्या, फ्रेश व्हा. चल आई. नाही राहू दे, आम्ही जातो आमच्या घरी. धन्या तू जावई झालायस म्हणजे परका नाही झालायस रे मला, तू अजूनही माझा मुलगाच आहेस आणि मी हक्काने सांगते घरी चला आणि फ्रेश व्हा. चल इथे थांबू नका, ये ग. आणि परत असं गॅरेज मध्ये तुम्ही दोघेही मला दिसला नाही पाहिजे. तर नवीन लग्न झाले लोक काय म्हणतील रे? आई अगं लोक काही नाही म्हणत, तू उगाच टेन्शन घेतेस. बरं चल सांग. अरे ये ना आत. धन्या अरे पहिल्यांदा घरी आलायस असं काय वागतोयस? ये. नाही नाही काय नाही. धन्या ये ना आत. आता उभा काय धन्या? बस अरे बस. मी तुम्हाला दोघांना पाणी घेऊन देते. ते काय रे असेल आण ना जरा. पत्रिका अजून इथे काय करते निहार?
की प्लीज डस्टबिन मध्ये फेकून द्या. ताई तू नको ना चिडूस, सगळं भारी झालंय ना आता. बर झालं तुझं लग्न त्या विलन सोबत नाही झालं. माझा धनदादा तुला खूप हॅपी ठेवेल, तो तुझ्यापासून मला लांब पण करणार नाही, हो ना धनदादा? हो. असं नाही, मला प्रॉमिस दे कि तू मला आणि माझ्या निविताला कधी म्हणजे कधीच वेगळं करणार नाहीस. Promise.